एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा सुरू आहे आणि राज्यभरात आपण पाहतोय की आज एकही एसटी ही एसटी डेपोमधून बाहेर पडलेली नाहीये. एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा संपूर्ण राज्यभर पाहायला मिळतोय. संपूर्ण राज्यभर हेच चित्र आहे. या संपामध्ये आता एका कर्मचाऱ्याचा मृत्यू देखील झालेला आहे. ही घटना आहे अहमदनगरमधल्या अकोलेमध्ये, जिथं एसटी कर्मचारी हे कामावर असताना, आपण पाहतोय आंदोलन करत असताना, या आंदोलनामध्येच या कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आता या सगळ्यावर परिवहन मंत्री लवकरात लवकर निर्णय देणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कामगारांच्या भावना आहे सरकारवर सदोष मनुष्य, पण हा प्रत्यक्ष सदोष मनुष्यवादाचा गुन्हा मान्य परिवहन मंत्र्यावर दाखल व्हायला पाहिजे. आणि राज्यभरातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला पूर्णपणे परिवहन मंत्रीच जबाबदार आहे असं पूर्ण राज्यभरातल्या एसटी कामगारांची प्रतिक्रिया आहे. आणि त्याबद्दल, आणि यावर्षी आम्ही जी दिवाळी साजरी करू, आम्ही तर दिवाळखोर झालेलोच आहोत, पण ही आमची काळी दिवाळी असणार आहे हे मी सर्व आगाराच्या राप कर्मचाऱ्यांवतीनं माझ्या प्रतिक्रिया व्यक्त करतो. सकाळी आम्ही सर्व संपात सहभागी असताना, भाषणं चालू असताना ज्यावेळी हा निर्णय आला, त्यावेळी दिवाकर रावतेने जाहीर केलं की बडतर्फीची कारवाई सुरू झालेली आहे. त्याचा त्यांना खूप मोठा झटका बसला, आणि झटका बसल्यानंतर ते जागेवर कोसळल्यानंतर त्यांना दवाखान्यात नेलं, तर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. तर असं प्रशासन अजून किती कर्मचाऱ्यांचे बळी घेणार आणि किती लोकांच्या कुटुंबावर कुऱ्हाड कोसळवणार, हाच प्रश्न सर्व कर्मचारी वर्गातून असंतोष पसरत चाललेला आहे.